पत्र स्वच्छता अभियान मध्ये मनाली दीक्षित सर्वांचं स्वागत करते महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत निर्माण अभियानाला सुरुवात झाली लोकांच्या सहभागाशिवाय सरकार एकट्यानं काम करूच शकत नाही कारण त्याचा आवाका बघितला तर तो खूप मोठा आहे त्यामुळे एक लोकचळ उभारण्याची खरी गरज आहे महाराष्ट्रात सध्या ठिकठिकाणी थीक लोकांच्याच सहभागात स्वच्छ भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कसं कार्य सुरू आहे याचा मागोवा आजच्या या वार्तापत्रातनं घेणार आहोत सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर कोल्हापूरमधील रंकाळा तलाव परिसरामध्ये एनएसएसच्या सहाशे विद्यार्थ्यांच्या वतीनं राबवण्यात आली स्वच्छता मोहीम सुलेखनकार अच्युत पालव यांनी बनारस इथल्या गंगा घाटावरती शंभर फूट पेपरवरती सुलेखनात रेखाटला स्वच्छ भारत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्यासह प्राध्यापक राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे सहाशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून नुकताच रंकाळा तलाव परिसर स्वच्छ केला इराणी खणीसह मोहितेखण रंकाळा पदपथ पतौडी उद्यान संध्या मठाकडलं उद्यान तसंच रंकाळ्याच्या बाजूने जाणारा रस्ता या परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली यात प्लास्टिकच्या पिशव्या कागद काचेच्या बाटल्या काटेरी झुडपं असा एकंदरीत दहा टन कचरा जमा झाला ही मोहीम अडीच तासांहून अधिक काळ चालली खुरपे खराटा फावडं आदी साहित्य घेऊन सर्वजण श्रमदान करत होते कचरा उचलणं खराटा मारणं अशी कामं डॉक्टर शिंदे डॉ शर्मा हे करत असल्याचं पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला त्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केलं खणीतनं प्लास्टिक पिशव्या कचरा विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि मुखवट्यांचे अवशेष बाहेर काढण्यात आले खणीच्या परिसरातील प्लास्टिक पिशव्या बाटल्या कचरा गोळा करण्यात आला शिवाय अनावश्यक काटेरी झुडपं देखील साफ केली गेली मोहिमेअंतर्गत सुमारे दहा टन कचऱ्याचा उठाव झाला कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक टी डी पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे सफाई कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले पालिकेतर्फे दोन डम्पर्स एक जेसीबी पाण्याचा टँकर दोन धूर फवारणी यंत्र पाच कीटकनाशक फवारणी यंत्र आदी सामग्री उपलब्ध करून देण्यात आली होती मोहिमेमध्ये माजी कॉलेज न्यू कॉलेज महावीर महाविद्यालय केएमसी गोखले कॉलेज डीडी शिंदे सरकार कॉलेज कॉमर्स कॉलेज विवेकानंद कॉलेज आणि विद्यापीठाच्या विविध विभागातील शिक्षक कर्मचारी आणि एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते गंगा नदीच्या घाटावरती शंभर फूट लांबीचा पेपर रोल अंथरला गेला होता एका बाजूनं हर हर गंगेच्या जयघोषामध्ये प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव तर दुसऱ्या बाजूनं मनोहर देसाई व सुधैव अक्षर अक्षरलेखन करत होते सूर्योदयाच्या साक्षीनं जमलेले भाविक जे होते घाटावरती रंगलेली अक्षर दंगल स्थिमित होऊन पाहत होते बनारस विद्यापीठानं आयोजित केलेल्या कलाक्षर या कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी संमेलनाचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला पालव देसाई जोडीच्या अक्षरलेखन आणि टायपोग्राफीचा अनोखा सामना शंभर फूट लांबीच्या कागदावरती चांगलाच रंगला स्वच्छ भारत स्वस्थ भारत शिक्षित भारत असा संदेश त्यातून देण्यात आला हे सारं चालू असताना सभोवताली जमलेले भाविक सूर्याचे मंत्र आणि आरती चढ्या आवाजात म्हणत होते सूर्य जसजसा वर येऊ लागला तसतशी अक्षर देखील खुला दिसू लागली या अनोख्या मैफिलीनंतर अच्युत पालव यांचा बनारस सुभ या संस्थेमार्फत मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला कम्प्युटरच्या जगामध्ये अक्षरलेखनाकडे जगाचा ओढा निर्माण होणं ही अभिमानाची बाब आहे पॅरिस इथं देखील एका नामवंत कंपनीनं इंटिरियर करण्यासाठी जगातल्या सात लिपींची निवड केली आहे ज्यात आपल्या देवनागरीचा समावेश आहे आणि त्यासाठी देखील आपण केलेल्या कामाची निवड होणं हा अक्षरलेखनाचा सन्मान आहे असं त्यांनी बोलून दाखवलं स्वच्छतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा खेड्याकडे चला म्हणणारे महात्मा गांधीजी शांती आणि संयमाचा संदेश देणारे साईबाबा आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा बोध देणाऱ्या सावित्रीबाई फुले आदींच्या सजीव देवखाव यांनी सावंतवाडी शहरवासियांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला सावंतवाडी तालुका मुक्त झाल्याबद्दल ही शोभायात्रा काढण्यात आली होती यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातनं गावांच्या चित्ररथानं या शोभायात्रेला सुरुवात झाली यामध्ये सांगेली माडखोल कारिवडे डिंगणे नेतर्डे बांदा शेर्ले इन्सुली आंबोली डेगवे पडवे माजगाव तांबोळी आरोंदा तळवडे मळेवाड या गावातील ग्रामस्थांनी देखील चित्ररथ सादर केले होते इन्सुले इथल्या चित्ररथामार्फत परिसर स्वच्छता आणि शिक्षणाचा संदेश देणारा भव्य सजीव देखावा शोभायात्रेत लक्षवेधी ठरला पंचायत समिती सावंतवाडीमार्फत वारकऱ्यांच्या दिंडी भजनातनं स्वच्छ गाव सुंदर गाव निरोगी जीवन असा मौलिक संदेश देणाऱ्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं माडकोल आणि कारिवडी या गावातील ग्रामस्थांनी पथनाट्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला आरोंदा आणि तळवडे गावातील चित्ररथामार्फत हागणदारीमुळे होणारे आजार आणि जडणारे रोग याची माहिती देऊन निर्मल ग्रामची यशस्वी संकल्पना सादर करून शहरवासियांचं लक्ष वेधण्यात आलं इन्सुली चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला होता तर द्वितीय सांगली आणि तृतीय आरोंदा माडकोल कारिऊ यांना विभागून देण्यात आला नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहर घनकचरा तसंच गाजर गवत मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनानं लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेतली सामाजिक संघटना शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांच्या सहभागातनं पालिका प्रशासन आठवड्यातनं एक दिवस ही मोहीम राबवणार त्याचा शुभारंभ नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण विरोधी पक्ष साहेबराव सोनवणे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांच्या हस्ते प्रभाग एक मधील वृंदावन कॉलनीतनं गाजर गावत काढून करण्यात आला यावेळी स्वच्छता राखणं हे पालिका प्रशासनासोबतच नागरिक देखील कर्तव्य आहे याचं भान ठेवून आठवड्यातनं एक दिवस विविध सामाजिक संघटना यांच्यासोबतच नागरिकांनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊन स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावा असं आवाहन मुख्याधिकारी डॉ बांगर यांनी केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनावणे माजी नगराध्यक्षा सुशिलाबाई रौंदाळ नलिनी सोनावणे दीपक रौंदळ जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडनीस आदी सहभागी झाले होते स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत धुळे महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचं अनुदान प्राप्त झालं शहरातून प्राप्त झालेल्या बारा हजार अर्जांपैकी तीन हजार आठशे सव्वीस अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना करारनामा काढण्यासाठी महानगरपालिकेकडनं पत्र दिलं जात आहे पहिल्या टप्प्यात लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये रुपये जमा केले जाणारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवरती शहरात शौचालय सर्वेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वीच राबवण्यात आली त्यात शहरातील सत्तर हजार एकशे चव्वेचाळीस मालमत्ताधारकांपैकी सेहेचाळीस हजार नऊशे एकोणतीस कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय असल्याची तर तेवीस हजार दोनशे पंधरा कुटुंबियांकडे शौचालय नसल्याची माहिती समोर आली होती वैयक्तिक शौचालयांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शासनाकडनं लाभार्थींना प्रत्येकी बारा हजार रुपयांची मदत दिली जाणार बारा हजार दोनशे अठ्ठेचाळीस कुटुंबांनी महानगरपालिका त्यापैकी तीन हजार आठशे सव्वीस लाभार्थींना महानगरपालिका पत्र देत असून त्यात शौचालय उभारणीसाठी मिळणाऱ्या निधीचा कसा विनियोग करायचा याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्यात शंभर रुपयांच्या मुद्रांकावरती करारनामा केल्यानंतरच शौचालय बांधणीसाठीचा सा निधी दिला जाणार आहे शिवाय बांधकामाची माहिती देऊन दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित केला जाणार असल्याची माहिती देखील पालिका सूत्रांकडून आली नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील आमदरीवाडी हे गाव तसं कुडाच्या घरांचं पावसानं दगा दिल्यामुळे शेतातील उत्पन्नानंही दगा दिलाय आर्थिक विमंचन सापडलेल्या ग्रामस्थांची मात्र मनाची श्रीमंती जास्त आहे म्हणूनच या गावामध्ये शंभर टक्के शोषखड्डे उभारून गावकऱ्यांनी डासमुक्त कलि सोबतच सांडपाणी जमिनीत मुरवण्याचा यशस्वी प्रयोग झाला असल्यानं गावातील साथीच्या आजाराला हद्दपार करण्यात आहे भोकर नांदेड रस्त्यावरील आदिवासी लोकवस्ती असलेलं आमदरीवाडी हे गाव गावातील कुडाची घरं पाहून गावाची गरिबी नक्कीच कळते मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शोषखड्डे बांधून गाव डासमुक्त करण्याची आणि करोडो लिटर सांडपाणी जमिनीत मुरवण्याची मोहीम हाती घेतली या मोहिमेमध्ये सहभागी होत इथल्या ग्रामस्थांनी स्वतःच्या आणि नरेगाच्या पैशाचा आधार घेत शोषकड़ उभारले गावात एकशे पंधरा कुटुंब असून नव्वद वैयक्तिक आणि सहा सार्वजनिक उभारले गेले यामुळे रस्त्यावरती नमी सांडपाण्यानं होणारी घाण यातून होणारी डासाची उत्पत्ती थांबलेली आहा आज घडीला गाव डासमुक्त झालाय डासमुक्त झालेलं हे गाव तालुक्यात पहिलंच आहे शोषखड्ड्यांमुळे गाव नुसतं डासमुक्तच झालं नाही तर या गावातील वाहून जाणारं लाखो लिटर सांडपाणी आता जमिनीत मुरवण्याचा यशस्वी प्रयोग होतोय या गावाला लागूनच असलेल्या आमदरी बोरवाडी इथेही शोषखड्डे उभारण्याचं काम संपलेलं आहे आता डासमुक्ती मोहीम गती घेत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतना गावं आता डासमुक्त होत असून जमिनीत पाणी मुरवण्याचा प्रयोगही यशस्वी होतोय भोकर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये शोषखड्डे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्यानं येत्या सहा महिन्यात तेरा हजार शोषखड्डे उभारण्यात येणार आहेत आमदारीवाडी या गावापासून सुरुवात झालेली आहे सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यामध्ये शाळा तिथे शौचालय अशी योजना राबवण्यात आली ज्या शाळांमध्ये शौचालय नाही अशा चोपन्न शाळांना शौचालयासाठी अनुदान देण्यात आलं होतं त्यापैकी अठ्ठेचाळीस ठिकाणची कामं पूर्ण झाली आहेत दोन ठिकाणी शौचालय बांधण्यास अडचण असल्यामुळे त्याचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं बाकी सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत ग्रामीण भागातील शाळांमध्ये बऱ्याच ठिकाणी शौचालयच नसल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीनं शाळा तिथे शौचालय योजना राबवण्यात आली याची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच जवळजवळ सर्व शाळांमध्ये शौचालयाचं बांधकाम पूर्ण करून ती वापरात आणली जातात जिल्ह्यात साक्री धुळे शिरपूर तालुक्यातील शौचालय नसलेल्या चोपन्न शौचालय बांधकामास मंजुरी देण्यात आली होती यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये पंच्याहत्तर टक्के निधी मंजूर करण्यात आलाय एक युनिटला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांप्रमाणे एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता यातील अठ्ठेचाळीस कामं पूर्ण झाली असून धुळे तालुक्यातील नहाळोदच्या कामाचा निधी सांजोरी शाळेच्या शौचालय बांधकामासाठी वर्ग करण्यात आलाय तर साक्री तालुक्यातील वंजारतांडा शाळेचा निधी शिवरामाळ शाळेच्या शौचालय बांधकामासाठी वर्ग करण्यात आलाय शाळांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी होत होती शौचालय स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेकडनं फिनाईल साबण खराटा आणि आवश्यक साहित्य जिल्हा परिषदेकडनं सर्व शाळांना देण्यात येणार आहे <usul> कचरा निर्माण झाल्यावरती त्याचं व्यवस्थापन करण्या अगोदर काही प्रमाणात हा कचरा जाणीवपूर्वक कमी करण्याबाबत जागृती करण्याचा उपक्रम रत्नागिरीतल्या गोदुताई जांभेकर विद्यालयातर्फे हाती घेण्यात आलाय स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जातोय त्याचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश स्वच्छता समितीवरती निवड झालेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्या हस्ते या विद्यालयात श्रीफळ वाढवून करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत त्यांचं निवासस्थान परिसर शाळा परिसर एसटी स्टँड परिसर इत्यादी ठिकाणी कचरा कमी करण्याबाबतचे उपाय नागरिकांच्या लक्षात आणून देणारी पाच हजार पत्रकं वाटण्यात येणार आहेत या शुभारंभप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भिडे मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गाडी पर्यवेक्षिका गुळवणी प्रशालेच्या शिक्षिका सुधाश्री पाटील यांच्यासह विद्यार्थी देखील उपस्थित होते सातारा नगरपालिकेनं सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली नुकतीच पहिल्याच दिवशी स्वच्छता करण्यात आल्यानं गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्गंधीच्या विळख्यात असणाऱ्या बोगदा परिसरानं सुटकेचा निश्वास सोडला या मोहिमेत एकूण पंचेचाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये यामध्रित दहा कर्मचाऱ्यांचा एक गट केला आहे प्रत्येक गटाला चार मुकादम चार भाग निरीक्षक अशी नेमणूक करण्यात आलेली आहे रोज एका गटानं एका प्रभागाची स्वच्छता करायची असून सफाई कामगारांनी ही मोहीम रोजच्या कामाव्यतिरिक्त करायची आहे ही मोहीम सकाळी सात अकरा आणि दुपारी दोन पाच या कालावधीमध्ये राबवली जाणार आहा स्वच्छता राखणं खरं म्हणजे प्रत्येक नागरिकाचं सामाजिक कर्तव्य असतं समाजातील प्रत्येक घटकाचं यामध्ये योगदान महत्वाचं असतं खरं म्हणजे शासन स्तरावरती किंवा सामाजिक संघटना ज्या असतात आपापल्या परीनं स्वच्छता राखण्याचं काम करतच असतात आणि त्यानुसारच पालिका देखील महानगरपालिका देखील आपापला खालीचा वाटा उचलत असतात स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ मीरा भाईंदर हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मीरा महानगरपालिका प्रकारे झाडते हे सांगण्यासाठी आज माझ्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे नमस्कार डॉक्टर संभाजी तुमचं स्वागत करते एकंदरीतच आता मी जसं म्हटलं स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ मीरा भाईंदर हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वच्छतेची सप्तपदी या संकल्पनेतनं पालिका प्रकारे काम करते महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेची सप्तपदी जाहीर केली आहे त्यामध्ये पहिले पाऊल म्हणजे लोकसभाग सहभागाचा पहिले पाऊल म्हणजे ठाम निर्धार स्वच्छतेबद्दल ठाम निर्णय दुसरे पाऊल म्हणजे दुसरे पाऊल म्हणजे व्यापक लोक सहभाग जोपर्यंत लोकांचा व्यापक सहभाग होत नाही तोपर्यंत पूर्ण शहर असो किंवा महाराष्ट्र साफसफाई करू शकत नाही याचाच भाग म्हणून आम्ही मीराबांदार महानगरपालिकेत महासभेमध्ये शंभ सर्व सदस्यांना स्वच्छतेची शपथ दिलेली आहे प्रत्येकाने वर्षातून शंभर तास म्हणजे आठवड्यातून दोन तास स्वच्छतेबद्दल श्रमदान करणे आणि सो, सो, स्वतः श्रमदान करून इतरांसुद्धा स्वच्छतेबद्दल माहिती देणे हा दुसरं पावलं आहे तिसरं पावलं म्हणजे उघड्या शौच शंभर टक्के उघड्यावर शौचालय बसतात ते प्रथा पूर्णपणे बंद करणे आजही शन्मेची बाबा आहे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये रस्त्यावर बसतात उघड्यावर शौचालय प्रथा बन बं, बंद करणे हे करणे प्रत्येक महानगरपालिकेचं प्रत्येक गाव पातळीवर सुद्धा कर्तव्य आहे ते समजूनच महानगरपालिकेने जवळपास तीस ठिकाणी उघड्यावर बसण्याची शौचालयाचे आम्ही पाहणी के संरक्षण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी उघड्यावर शौचालय प्रथा बंद करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं शौचा आम्ही शौचालय बांधणार आहोत चौथं पाऊल म्हणजे कचरा दररोज साफसफाई करणे कचरा संकलन करणे आणि वाहतूक करणे यामध्ये लोकांचा सहभाग फार महत्वाचा आहे प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन लोकांना सांगत असते की ओला कचरा सुका कचरा वर्गी वर्गीकरण करा परंतु अध्यापन सुद्धा त्या होत नाही आज घनकचरा नियम दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्याचं कचराचे वर्गीकरण करणं मॅन्डेटरी आहे जोपर्यंत सोसायटी सो, 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 कचरा वर्गीकरून देत नाही महानगराला उचलणार नाही आज कचरा निर्माण निर्मात्यावर सुद्धा कुठल्या प्रकारची जबाबदारी फिक्स करणं महत्त्वाचं आहे त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने आम्ही आता प्रत्येक सोसायटीमध्ये प्रसिद्धी केलेली आहे लोकांना सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रत्येक सोसायटीला सुद्धा आम्ही लिफलेट पॉपलेटच्या माध्यमातून लोकांना सांगितलेलं आहे तुम्ही कचरा ओला कचरा सुका कचरा वेगळा करा तरच महानगरपालिका कचरा उचलणार आहे जर तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करणार नसाल तर महानगरपाल कचरा उचलणार नाही कचरा वर्गीकरण केल्यामुळे हो आम्हाला त्याला प्रोसेसिंगला जरा मदत होऊ शकते चौथं पाचवं पाऊल म्हणजे कचरा प्रक्रिया करणे आज योगागण महाराष्ट्र पूर्ण भारतभर कचऱ्याची प्रक्रिया होत नाही आज आज बघितलं तर मोठ्या मोठ्या सुद्धा मोठा कचऱ्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आज कचरा कर करणं सोपा आहे पण कचऱ्याचं प्रक्रिया करण्यात कुठल्या प्रकारची चांगली टेक्नॉलॉजी आज याच्यापूर्वी नव्हती आज आता सध्या मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहेत त्याचा प्लाझ्मा गॅसिफिकेशन असो बायोमेथेन असो बायोरिएक्टर असो कॉम्पोस्टिंग असो टू एनर्जी असो ह्या पद्धतीचा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आज मार्केटमध्ये कुठल्या टेक्नॉलॉजी आहेत त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही मीरा बांधे महानगरपालिकेने आय आय टीला एक कन्सल्टंट म्हणून आम्ही नेमणूक केलेली आहे त्याने आम्हाला टेक्नॉलॉजी देणार आहेत त्या टेक्नॉलॉजीचा दिल्यानंतर आम्ही टेंडर काढणार आहोत आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया कशी करता येईल ते आम्ही पाहणार आहोत स्वच्छतेचे साहेबे पाऊल म्हणलं तर सांडपाणी प्रक्रिया करणे आज मीराबंद्र महानगरपालिकेत एकशे नऊ एम एल डी सांडपाणी तयार होते त्याच्यावर आजपर्यंत आम्ही प्रक्रिया करत नव्हतो हो मात्र एन्वारमेंट प्रोटेक्शन ऍक्टनुसार ते करणं बंधनकारक का आहे त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने आम्हाला जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या अंतर्गत पाचशे कोटी रुपयाची मदत केली आहे त्या त्याच्या ज्याच्या माध्यमातून आम्ही दहा ठिकाणी टी एसटीपी उभारणार आहोत सिवरेज ट्रीटमेंट प्लांट त्याच्या माध्यमातून आम्ही त्याचे सांडपाण्यावर प्रक्रिया करणार आहोत आणि मार्च दोन हजार सतरा पर्यंत शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणार आहोत आणि स्वच्छतेचे सातवे पाऊल म्हणजे हरित स्वच्छ हरित मिरा बांदर करणे याचा एक भाग म्हणून आम्ही यावर्षी जवळपास वीस हजार झाडांची लागवड केलेली आहे ते नुसते झाडं लावून त्याचा उपयोग होणार नाही तर त्याच पद्धती जोपासणे त्याची निगा राखणे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही याचं टार्गेट दर दहा ते पंधरा फुटावर झाड कसं लावता येईल आम्ही बघणार आहोत बरोबर म्हणजे तुम्ही जसं सांगितलं वेगवेगळ्या स्तरांवरती पालिका स्वच्छ भारत आणि स्वच्छ साठी साठी मीरा भाईंदर बद्दल जर का बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते विस्तारते चौबाजून मीरा भाईंदर अशा वेळेला कचरा निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावरती होते घनकचरा व्यवस्थापनाचा विभाग कशा प्रकारे कार्यरत आहे मीराबांधे घनपत्रा जवळपास पंधराशे नव्याण्णव कर्मचारी आहेत एकोणऐंशी कॉम्पॅक्टर आहेत या बंदिस्त वाहनामार्फत कचरा संकलन करणं वाहतूक करणे करतो मध्य आज आजच्या घडीला आमच्याकडे कुठल्या प्रकारची प्रोसेसिंग होत नाही दोन हजारमध्ये आम्ही जे हँजर बावटीच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रोसेसिंग करत होतो त्याच्यामध्ये कंपोस्ट करत होतो आर डी एफ तयार करत होतो रिसायकलिंग करत होतो आणि दोन हजार तेरापर्यंत आम्ही कचरा सायंटिफिकली प्रोसेस करत होतो मात्र काही कारणास्तव त्या ठिकाणी वास यांच्या काही तक्रारीत होत्या त्यामुळे प्रकल्प बंद झाला आहे आता नव्यानं आम्ही जागतिक सात्रावर निविदा प्रसिद्ध करून आणि आय आय टीचं कन्सल्ट कन्सल्टेशनच्या माध्यमातून एक टेक्नॉलॉजी फायनल करणार आहोत त्या टेक्नॉलॉजी फायनल झाल्यानंतर जी काय टेक्नॉलॉजी ती सांगतील ती एमपीसीबीच्या माध्यमातून ते अप्रूव्ह करून घेऊन आम्ही जागतिक पातळीवर निविदा काढून कचऱ्याच्या प्रोसेसिंगचा प्रश्न मार्ग आम्ही मार्गी लावणार आहोत अच्छा म्हणजे सध्या तिला कचऱ्यावरती प्रक्रिया होत नाही आणि सांडपाण्यावरती प्रक्रिया संदर्भात काय माहिती सांडपाण्याची प्रक्रिया एकशे नऊ एम एम एल टी आमच्याकडे सांडपाणी तयार होते त्याच्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात दहा ठिकाणी आम्ही टी पी बांधणार आहोत एसटीबी बांधले जवळपास ऐंशी टक्के काम झालेलं आहे मार्च दोना, मार्च होणार आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट प्रक्रिया होणार आहे बरोबर म्हणजे स्वच्छता राखण हे खरोखरच आव्हान असते आणि त्यातलाच एक महत्वाचा अडसर ठरतो तो म्हणजे उघड्यावरती शौचा बसण्याची जी सवय असते किंवा ती गरज असते हा कारण शौचालयच नसतात त्यामुळे गरज असते ती लोकांची तर त्यासाठी शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्याच्या अनुषंगानं कशाप्रकारे पालिका कार्यरत आहे मीरा बांधर क्षेत्रात दोन हजार जनगणना दोन हजार अकराच्यानुसार नुसार जवळपास चार हजार एकशे त्रे, त्रेचाळीस ठिकाणी उघड्या कु, 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 कुटुंबे उघड्या शौचालय आढळून आलेले आहेत त्याच्या माध्यमातून मध्यंतरी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून निर्बल अभियान याच्या माध्यमातून एकशे अठ्ठे एकशे अठ्ठेचाळीस ठिकाणी जवळपास दोनशे दोन हजार नऊशे अठरा अठरा कुटुंबांना शौचालय आम्ही बांधून दिले सार्वजनिक शौचालय बांधून दिलेत आता बाराशे तीस लोक कुटुंबांना अजून नव्याने शौचालय बांधण्याची जरुरी आहे ते ह्या स्वच्छ भारत अभियानमध्ये आम्हाला केंद्र शासन राज्य शासनावर जवळपास एक कोटी एकोणीस लाख रुपये मिळालेले आहेत त्याच ठिकाणी आम्ही वैयक्तिक शौचालय बांधणं आणि एकूण तीस ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्याची आम्ही प्रयास आहे त्यामध्ये तरी महासभेची मंजुरीसुद्धा घेतली नाही या माध्यमातून दूरदर्शनाच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की मेराबांधर क्षेत्रामध्ये मध्ये जर कोणी वैयक्तिक शौचालय बांधू इच्छित असेल तर त्याला राज्य शासन केंद्र शासन महानगरपालिका मा, मा, आणि चौदा वित्त आयोगातून पैसे देते जर वैयक्तिक शौचालय बांधायचं असेल स्वतःची जागा जर फक्त जागेचा प्रश्न आहे जागा मिळाल्या असल्यास ती जागा खाजगी मालकाची के असो केंद्र शासनाची असो राज्य शासनाचे असो असो तर मीरा बांधन महानगर महानगरपालिका त्याला जवळपास केंद्र शासनाकडून चार हजार आंदोलन मिळते राज्य शासनाकडून आठ हजार आंदोलन मिळते चौदा वित्त योगातून पाच हजार आंदोलन मिळते आणि मिरा भा, भायंदर महानगरपालिकेसुद्धा एक ठराव करून त्यांना पाच हजार रुपये देणार आहेत असं एकंदरीत एक जवळपास बावीस हजार रुपये आम्ही वैयक्तिक शौचालय आम्ही देणार आहोत त्या त्यासाठी सार वैयक्तिक शौचालय कोणाला बांधू इच्छित असेल या माध्यमातून या योजनेचा लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आतापर्यंत जवळपास आमच्याकडे साडेनऊशे लोकांना आम्ही अर्ज केलेले आहे त्यापैकी जवळपास साडेपाचशे लोकांना अर्ज आम्ही त्याचे एक अप्रूव्ह केलेले आहेत जवळपास पंचवीस लाख रुपये आम्ही ते पहिला हप्ता म्हणून प्रत्येकाला सहा हजार हजार रुपये आम्ही त्यांच्या बँकेमध्ये जमा केलेला आहे जर जर दुसरा हप्ता तिसरा हप्ता जसं जसं त्याचं कामाचे स्वरूप बघून आम्ही त्यांना ते दुसरा तिसरा हप्ता वितरित करणार वितरित करणार आहोत आमचा मुख्य मुद्दा ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची मागणी होते जवळपास तीस ठिकाणी उघड्या शौचालयाचा मोठा प्रश्न आहे तर तीस ठिकाणी उघड्या शौचालय बनण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कम्युनिटी टॉयलेट स्व सार्वजनिक शौचालय बांधणारो त्यासाठी केंद्र शासनाने पैसे दिलेले आहेत मात्र सध्या आम्हाला ती सदरची लँड ही सॉल्ट डिपार्टमेंटची असल्यामुळे आम्ही बांधू शकत नाही माननीय मुख्यमंत्र्यांना महोदयांना आम्ही केंद्र शासनाने विनंती केलेली आहे hmm. सदर वेट त्या सॉल्ट डिपार्टमेंटची जागा जर आम्हाला जर त्या ठिकाणी शौचालय बांधण्यास परवानगी दिली तर त्या ठिकाणी शौचालय बांधणार आहोत त्यामुळे उघड्या शौचालयाचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे जवळपास डिसेंबर एकतीस एक मार्च दोन हजार सतरा पर्यंत उघड्यावर शौचालय बांधण्याची प्रथा बंद करण्यात हंड्रेड पर्सेंट बंद कसे करता येईल या पद्धतीने आमची पाऊल आम्ही उचललेलं आहे पण हे पाऊल उचलत असताना याच अनुषंगानं जनतेचं प्रबोधन म्हणा किंवा जनजागृती म्हणा किंवा थोडीशी जनतेला शिस्त लावण्यासाठी कारवाईची देखील गरज असते तर या संदर्भात काय सांगा याच ठिकाणी तीस ठिकाणी आयडेंटीफाय केली ती साधारणपणे झोपडपट्टे एरिया आहे या ठिकाणी आम्ही जवळपास सदुसष्ट बचत गटाची माध्यमात आम्ही लोकांना प्रबोधन करणार आहोत त्यामध्ये सकाळी ते सहा ते सहा ते नऊच्या दरम्यान आणि संध्याकाळी पुन्हा सहा ते नऊच्या दरम्यान ते जाऊन लोकांना प्रबोधन करतील त्यांना ते बुगड्यावर शौचालय बसण्यास काय त्याचे रोगावर परिणाम होतात आरोग्यास कशी त्याचे हानिकारक आहे ते किती आपल्याला अशोभनीय आहे याबद्दल जनजागृती करणार आहेत त्या बचत गटांना सुद्धा आम्ही काही पैसे देणार आहोत त्यांच्या माध्यमात आम्ही जनजागृती करणार आहोत दुसरं म्हणजे मनपाचे जे शाळा शाळेमध्ये मुलं आहेत ती मुलं सुद्धा मुलांना सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि उड्यावर शौचालय बसण्यासाठी कशा आरोग्यास घातक आहे त्या पद्धतीने मनपाच्या शाळेचे मनपाच्या शाळेचे विद्यार्थी झोपडपट्टीतून येतात तेच उड्यावर शौचालय सकाळी बसतात हे आम्ही सर्वेक्षणा आम्हाला माहिती माहिती मिळालेली आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक शिक्षकांना सांगितलेले त्यांनी त्यांना सांगा त्यांना त्यांना प्रशिक्षण करा त्यांना उघड्या शौचालयात का बसतात शौचालयाची कमतरता आहे की त्याने त्यांची सवय तशी आहे तेव्हा आम्ही त्याला प्रबोधन करणार सुरुवात केलेली आहे आणि मला वाटते एखादी एक वर्षामध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट जनजागृती माध्यमात उघड्या शौचालयाची प्रथा आम्ही बंद करणार आहोत आणि मीरा भाईंदर परिसरावरती जर का नजर टाकली तर बऱ्याच प्रमाणात ठिकठिकाणी फेरीवाले आहेत आणि जिथे जिथे फेरीवाले असतात तिथे तिथे कचरा असतो किंवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढतो तर त्या परिसरामध्ये खास करून पालिका कशाप्रकारे नजर ठेवून असते फेरीवालामध्ये जवळपास आमच्या मीराबाद महानगरपालिकेमध्ये फेरीवाला धोरण आम्ही निश्चित केलेलं आहे फेरेवाला धोरणामध्ये आम्ही एक संघटना संघटनाचे पदाधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी पोलिस याची माध्यम आम्ही एक संघटना स्थापन केली आहे त्याचे आम्ही सजेशन घेऊन आम्ही फेरीवाला धोरण निश्चित करून आम्ही त्यांना ती लायसन्स देणार आहोत नुसतं फेरीवाला नुसते कारवाई करणं करून त्याचा पोटा प्रश्नाचा प्रश्न प्रश्न असतो आणि नॅशनल व्हेंडर पॉलिसी त्याच्यानुसार सुद्धा फेरीवाला लायसन्स देणं त्याचा त्याला प्रशिक्षण देणं त्याला 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 कर्ज मिळवून देणं त्या वेंडर पॉलिसी आहे त्यामुळे नुसतं कारवाई करून उपयोग होणार नाही त्यांना शिस्त लावणं त्याला ते लायसन देणं आणि त्यांचं उदाहरण सुद्धा त्याचा कसं होईल ते सुद्धा पाहणं नॅशनल लायव्हलीहूड मिशन नॅशनल अर्बन लायव्हलीहूड मिशनच्या अंतर्गत त्यांना आम्ही सर्वेक्षण सुरू करणार आहोत सर्वेक्षण करण्या एका दिवशीच आम्ही पूर्ण शहराचं सर्वेक्षण करणार आहोत सर्वेक्षण केल्यानंतर त्यांना आम्ही लायसन्स देणार आहोत लायसन्स द्यानंतर आणि त्याला एरिया आखून देणार आहोत त्यामुळे त्याच्या काही ठिकाणी भाजीपाला असतील त्या ठिकाणीच फळ विक्री विक्रेत असतील त्या ठिकाणीच दुसरे दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणार असतील या पद्धतीने एक एक प्रकारचे ट्रॅफिकला अडथळा येणार नाही त्या त्यांना रोग रोजगाराचा प्रश्नही निर्माण सुट्टे ह्या पद्धतीने आम्ही आणि सुसूत्रता देखील आहे प्लास्टिक पिशव्यांबद्दल काय सांगाल की त्याचा वापर टाळण्यासाठी नागरिकांना काही आवाहन किंवा प्रबोधन केलं प्लास्टिकच्या पिशव्या पन्नास मार्कपेक्षा कमी जाडच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये या शासनाच्या कायदा केलेला आहे तथापि बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या हे स्ट्रीट व्हेंडर असो फेरीवाले असो वापरतात त्या त्यासाठी आम्ही मध्यंतरी जवळपास चार महिन्या गेल्यामध्ये जवळपास एक सहाशे सातशे किलो प्लास्टिक आम्ही जप्त केलेली आहे लोकांना त्यांना फाईन सुद्धा मिळाली तर लोकांना प्रबोधन होणं आवश्यक आहे लोकांनी स्वतः प्लास्टिक पिशव्या वापरू नये त्यांनी वेगवेगळ्या कापडी पिशव्या याच्या पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि जेणेकरून प्लास्टिकचा वापर हे आरोग्यास घातक आहे की यांना जो पण लोकसभा वाढत नाही स्वतःहून प्लास्टिकचा पिशवा वापर कमी होत नाही तोपर्यंत गळं घालणं थोडंसं महानगरपालिकेला आवड जात आहे आणि पर्यटन स्थळांबद्दल जर का बोला झालं तर त्या स्थळांची निगा राखणं किंवा त्याचं सौंदर्य जे आहे अबाधित ठेवण्यासाठी पालिका कशा प्रकारे काम करते आमच्या मेराबादेश शहरामध्ये फक्त पर्यटन क्षेत्रामध्ये उत्तम गोराई चौपाटी आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही मुकदम आम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या माध्यमातून त्याच्यावर कारवाई करतो आणि जे फेरीवाले असतात जे स्टॉल असतात त्याचे पिशव्या आम्ही जप्त करतो आणि जिथे जिथे कचरा असतो जिथे जिथे अस्वच्छता असते तिथे ते म्हणतात असं आजार किंवा रोगराई पसरत असते तर आरोग्य विभागाला देखील सतर्क राहावं लागत असेल नाही का येस नक्कीच यासाठी आम्ही आरोग्यमध्ये मुख्याला मुकादम असो ते सॅनिटरी इन्स्पेक्टर असो याच्याबद्दल ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते ज्या ज्या ठिकाणी कुठले म कुठल्याही प्रकारचं माल ह्याचा जे कचरा नाल्यात टाकणं ह्या सुद्धा टाकून लोकांना मी वेगवेगळ्या प्रकारे प्रबोधन वा, करतो आणि घनकचरा व्यवस्था अधिनियम दोन हजारच्या नुसार आम्ही त्यांच्यावरीनुसार धन्यवाद डॉ संभाजी पानपट्टे आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान मीरा भाईंदर महानगरपालिका कशाप्रकारे स्वच्छतेचं कार्य किंवा अभियान राबवते त्याबद्दल माहिती दिली म्हणतात ना स्वच्छता ज्याचे घरी आरोग्य तिथे वास करी यानुसार प्रत्येकानेच खरं म्हणजे आपलं घर परिसर स्वच्छ ठेवण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे तरच कायमस्वरूपी स्वच्छ भारताचं स्वप्न सत्यात उतरणार आहे तुम्ही किंवा एखादी संघटना तुमच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम जर का राबवत असेल तर त्याची माहिती आम्हाला जरूर कळवा आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करू आमचा पत्ता लिहून घ्या निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान पांडुरंग बुतकर मार्ग दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य पुन्हा एकदा ठळक घडामोडींवरती नजर टाकूया कोल्हापूरमधील रंकाळा तलाव परिसरामध्ये एनएसएसच्या सहाशे विद्यार्थ्यांच्या वतीनं राबवण्यात आली स्वच्छता मोहीम सुलेखनकार अच्युत पालव यांनी बनारस इथल्या गंगा घाटावरती शंभर फूट पेपरवरती सुलेखन रेखाटला स्वच्छ भारत आजच्या वार्तापत्रामध्ये आम्ही इथेच थांबतोय पुन्हा भेट होणारच आहे पुढल्या रविवारी दुपारी नमस्कार